लोकांचा थेट संबंध असल्यानं गावाच्या विकासाचा गाडा ग्रामसेवकाच्या हाती असल्याचं वाटोल्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितलं. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गत गटविकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्ताराधिकारी यांच्या कार्यशाळेचं आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर इथं करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, गटविकास अधिकारी सचिन खुडे, आनंद मिरगणे, मनोज राऊत, विनायक गुळवे, प्रशांत काळे, माणिकराव बिचकुले, बाळासाहेब वाघ, महेश पाटील, दीपक चिलवंत यांच्यासह सर्व सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केलं. पुढं बोलताना सरपंच भास्करराव पेरे पाटील म्हणाले की जिल्हाधिकारी आणि सीईओंना जे शक्य नाही ते ग्रामसेवकांच्या हाती आहे. गावाच्या विकासात ग्रामसेवकाचा सहभाग महत्त्वाचा असून लोकांचा थेट संबंध असल्यानं गावाच्या विकासाचा गाडा त्यांच्याच हाती असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणे पहा तुमच्या मनानं कसं निवडायचं तर निवडा. म्हणलं आपण चिठ्ठ्या टाकू, ज्याच्या 25 निघेन त्याला देऊन टाकू. या 25 साहेब बा म्हणे ठीक आहे ठीक आहे चांगलं आहे. काहीच आठ काहीच नव्हती बरं का साहेब. पण म्हणलं चिठ्ठीत नाव तिथंच टाकू आपण जी मला गावात एक राऊंड आणून दाखवी साहित्यावर. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, अमोल जाधव यांनी मार्गदर्शन केलं. 15 विभागाचा पैसा डायरेक्ट तुमच्याकडे आहे, त्याचं व्यवस्थापन तुमच्याकडे आहे, त्याचं नियोजन तुम्ही केलेलं आहे. मग एसडीएम साठी आणि जलजीवन मिशन साठी जे जे तुम्हाला त्याच्यामधून खर्च करता येतो, आता काही नळ जोडण्याचे हा राहिलेले आहेत, काही ठिकाणी शोष खड्डे करायचे राहिले, काही ठिकाणी आपल्या सांडपाणी व्यवस्थापनाची कामं राहिलेली आहेत, तर ही कामं त्या कन्व्हर्जन मध्ये कसं बसता येईल आणि निधी त्याचा तिथे मिळत नसेल तर आपल्याला सीएसआर घेता येईल का कोणाकडून. आतापर्यंत एकही ग्रामसेवक माझ्याकडे आला नाही की साहेब आम्हाला हे करायचं आहे पण पैसा कमी पडाला, कुठून तरी तुम्ही पैसे काढून द्या. कदाचित बीडीओकडे गेले असतील, बीडीओने मदत केली असेल. फक्त ग्राम अभियान सुरू केला ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ग्रामपंचायत काम करत नाही. सगळ्या गावामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं साफसफाई होते, चांगल्या पद्धतीनं फवारणी होते, परंतु कचरा मुक्त अभियान राबवण्यामागची कारणं असेल की तुम्हाला थोडा तुमचा लोड कमी करावा आणि गावकऱ्यांना त्याची सवय लागली पाहिजे आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या गावाचा कचरा त्यांनीच मुक्त केला पाहिजे. तर त्या कचरा मुक्त अभियानामध्ये सुद्धा काही ग्रामपंचायतींनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, पण काही ग्रामपंचायतीमध्ये त्याचं काम झालं नाही. ज्यांनी काम केलं नाही त्यांनी जरा ह्या विषयाकडे लक्ष द्यावं. दरम्यान गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, विस्तार अधिकारी सचिन चव्हाण, विस्तार अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी मंद्रूपसाठी माझी वसुंधरा अभियानात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी ब्रँड अँबॅसेडर मोहम्मद अय्याज यांचाही गौरव करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण गळगुंडे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम आलेल्या मंद्रूप ग्रामपंचायतीचा गौरव सीईओ दिलीप स्वामी आणि भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच अनिता कोरे आणि ग्रामसेवक नागनाथ भीमाशंकर जोडमोटे यांना सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी ब्रँड अँबॅसेडॉर मोहम्मद अय्याज यांनी गीत गायन केलं. या प्रसंगी रानवेद आणि आम्ही मंद्रूपकर ग्रुपचा गौरव करण्यात आला. आम्ही मंद्रूपकर ग्रुपचे रवी केवटे, सचिन साठे, सिद्धू नंदुरे, अजय साठे, गणेश कोरे, जगन्नाथ खरात, विनोद कामतकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ मुकुंद आकुडे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी तज्ज्ञ महादेव शिंदे, स्वच्छता तज्ज्ञ प्रशांत दबडे, वित्त व संपादनुक सल्लागार अर्चना कणकी, आनंद मोची यांच्यासह सर्व सीआरसींनी परिश्रम घेतले.